वर्षाच्या वरच्या सर्वांना लस देण्याच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. राज्यामध्ये या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल, तसेच पुरवठा वेळोच्या वेळी केंद्राकडून मिळत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोना संकटामुळे देऊळ बंद असलेल्या विठुरायाची चैत्रयात्रा 23 एप्रिल रोजी होते, मात्र वाढत्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक आणि मर्यादित स्वरूपात ती यात्रा साजरी करणार असल्याचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने स्पष्ट केलंय. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र म्हणून मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अयोध्येमध्ये प्रभू रामाचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे, मात्र या जन्मोत्सव सोहळ्याला भक्तांना परवानगी नसेल. दिल्लीमध्ये काल रात्रीपासून 1 आठवड्याचा लॉकडाऊन लागू झाला आहे. हा लॉकडाऊन छोटा असल्यामुळे नागरिकांनी दिल्ली सोडून जाऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. कोरोना योद्धा यांच्यासाठी नवीन विमा पॉलिसी लवकरच लागू करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत कोरोना योद्ध्यांचे विमा विषयक सर्व दावे 24 एप्रिल पर्यंत निकाली काढले जातील. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.